तीन लोट जसं जवळ येतो त्यापण हा जो मोठा टर्न आहे ना तिथून थोडं सावकाश चालावं कारण की आपण पाहू शकता आणि खूप सारे तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप बरं वाटतं. थँक्यू. मला मी एक आमंत्रण करेन की आमच्या चिरणीगावमध्ये एक सोमेश्वर मंदिर आहे, त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये आला तर खरं खरं तिथं पर्यटन स्थळ आणि महाराष्ट्रात तुम्ही नेऊ शकता असं मला वाटतंय. तर मित्रांनो आता आपण आहोत चिपळूणमधील बहादूरच्या एक नगरला. बघू शकता समोर हा आपला मार्ग जातो चिपळूणला, चिपळूण शहरामध्ये, आणि हा आपल्या समोर जातो तो कराड साईडला वगैरे. तर आता चिपळूणला आलो होतो, एक शूट होतं, एक एज्युकेशनल रिलेटेड असा ब्लॉग होता, शूट होतं, तर ते करून आता आपण पुन्हा आपण आपल्या खेळला परततोय. तर म्हणून म्हटलं एक जाताना तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग तरी दाखवावा. तुम्हाला आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या परशुराम घाट बंद आहे रस्ता रुंदीकरणाच्या कारणास्तव. तर त्यामुळे त्यामुळे कळंबस्ते मार्ग, कळंबस्ते आणि चिरणी ह्या मार्ग हा एक एकमेव असा प्रवास आहे तिथून करू शकता. तर त्या कारण त्यामुळे मी आपल्याला चिरणी ते कळंबस्तेचा ऑलरेडी ब्लॉग दाखवलेला, परंतु घाट बंद होण्याच्या अगोदर दाखवला. आणि आता मी दाखवण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की तो घाट म्हणजे तुम्ही म्हटलेलं रस्ता ह्या ठिकाणी खूपच अशी ट्रॅफिक असते, कारण सकाळी जेव्हा मी आलो ना तेव्हा मला असं जाणवलं आणि खूपच असं ट्रॅफिक होतं. म्हणून मी म्हटलं तुम्हाला पण एक थोडंसं एक जस्ट तुम्हाला एक आयडिया म्हणून हा एक ब्लॉग तुमच्यासाठी करतो आहे. आणि आता आपण आहोत जो नवीन बांधलेला आता जो पूल आहे तो आता आपण चिपळूणला जो जोडणारा ब्रिज आहे तिथे त्याच्यावरच आपण आहोत. आजचा जो ब्रिज आहे तो आतापर्यंत झाला नाही आहे. मित्रांनो आपण ह्याचा ब्लॉगसुद्धा केलेला सुरुवातीला जेव्हा आपण जुना जो ब्रिज होता ना तेव्हा त्याचा ब्लॉग केलेला आणि त्यालासुद्धा आपल्या चिखलीकराने मला चांगला प्रतिसाद दिला. चिपळूण तर माझे ब्लॉग हे बघतात आणि चांगला प्रतिसादसुद्धा देतात, तर त्याच्यामुळे मी चिपळूणकरांचे आभार मानतो. मग त्याच्यामुळेच मला अजून त्याच्यामुळेच मी आपल्यासाठी नेहमी चिपळूणचे ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जसा आता आपण पाहिलं असेल की आता आपण ब्रिज क्रॉस केला त्याच्यानंतर इथूनच हा जो मार्ग समोर जो बघताय ना हा कळंबस्ते मार्ग आहे आणि इथे आपल्याला पहिली चौकी लागेल इथे. आणि इथूनच हा म्हणजे समोरचं रोड आपण बघताय हा आपला परशुराम घाट जाण्याचा मार्ग आहे, परंतु सध्या तो बंद आहे आणि आता आपण ह्या मार्गाने चाललो आहे. बघू शकता इथूनच असं आपल्याला ट्रॅफिक जॅमचं इशू जाणवायला लागलेला आहे, कारण की ह्या ठिकाणी तो एक तर हा छोटा रोड आहे आणि त्याच्यावर अशा मोठ्या ट्रक, छोट्या गाड्या, बाईक्स वगैरे जातात. बघू शकता कारण की मी जेव्हा ब्लॉक केलं तेव्हा हा रोड एकदमच खाली होता आणि असं काय त्यामुळे कारण की इथून जास्त करून प्रवास करत नव्हतो. मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर त्यांनी मला सांगितलं इकडे लोकेशन लिंक द्या, तर नक्कीच मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी लिंक याची ह्याचं लोकेशन लिंक पाठवणार आहे, गुगल मॅप लिंक त्याला पण म्हणतो ती पाठवणार आहे मी आपल्याला. आता इथे हा एक रेल्वेचा सिग्नल आहे, पडला तर खूप वेळ लागेल त्याच्यामुळे आपल्या इथे मिशन निघालेलं लवकर करा. आपल्याला साधारणतः आपण जर हा रोड जर आपल्याला इथून चिरणीपर्यंत जाण्यासाठी आपल्या फिर रोडपर्यंत साधारणतः 25 ते 30 मिनटं लागतात, परंतु आता आपण पाहूयात की आपल्याला किती मिनटं लागतात. कारण मी तुम्हाला पूर्ण जर तुम्हाला जो रोड पाहायचा असेल ना तर आपला जुना तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यामध्ये आपण प्रॉपर तुम्हाला जर रोड दाखवलेला आहे. तर आता आपण पोहोचतो नवीन कोळकेवाडीच्या इथे. आपल्याला सिटीमध्ये जाताना थोडं गाड्या जास्त दिसत आहेत, परंतु थोडं सिटीच्या आतमध्ये आपण आलो ना तर एवढं जास्त आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळत नाही, जास्त गाड्या पण पाहायला मिळत नाही. बघू शकतं रोड थोडं आतूड आहे, आपल्याला जाणवत पण असेल. खांदाट ह्या ठिकाणी गाडी थोडी व्यवस्थित चालावं लागेल, कारण की आपण पाहू शकता
बघू शकतो आपण पहिल्या असं एवढ्या गाड्या तर ह्या रोडवर नव्हत्याच. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत, तर आपल्याला आता दुसरी ही चौकी भेटली आहे चिरणीला. इथूनच ना चिरणीला समोर धन्यवाद. काय म्हणजे ट्रॅफिक वगैरे होते का इथे? मग ट्रॅफिक वगैरे होते का सकाळी सकाळी ह्या मार्गावर? नाही ना, 11:00 नंतर थोडी ट्रॅफिक असते ना फक्त. आपण बघू शकतो एकदम बाजूबाजूची गाडी जातो रोड एकदम साफ रे. बघू शकता एकदम छोटा रोड आहे, रिस्की रोड आहे. मित्रांनो तुम्ही पण चौकात जाऊ आणि मी पण चौकात जातो. तर इथे पहिले आपले लागले गणेशवाडी आणि बौद्धवाडी आहे इथे राईट साईडला. इतर बायका हेमामध्ये बसल्या आहेत बसची वाट बघत. रोड एकदम छोटा आहे आपण बघू शकता, गाडी जाण्यास खूप त्रास होतो. ड्रायव्हिंगसाठी थोडं त्रास होतो. कन्फ्युजनची आपण मध्येच आपल्याला अशी गाडी येते, लोक बहुतेक जण कन्फ्युजन होईल. तर इथे ऑलरेडी आपण बघू शकता इथे ऑलरेडी एक इंडिकेशन दिलं आहे खेड मार्ग जाण्यासाठी, तर नक्की त्याचा वापर करा, नाहीतर तुम्ही ह्या गावामध्ये जाऊ शकाल. आय थिंक नाहीतर चुकून आपण ही वरचीवाडी मधलीवाडी वगैरे आहे ना त्या ठिकाणी जाऊ शकाल. तर मग आपलं नक्कीच बघून घ्या. गाड्या बघू शकता किती जवळून जात आहे. रात्रीचं मला थोडं रिस्की वाटतं या ठिकाणी ड्राईव्ह करायला. आणि इथे काय सेफ्टी गार्ड नाही, सेफ्टीच्या दृष्टीकोन काय काही नाही. मित्रांनो आतापर्यंत मी चिरणीमध्ये दोन असे मोठे धबधबे पाहिले आणि आपला एक सबस्क्रायबर आहे असं म्हणा यूट्यूब फॅमिली म्हणावं तरी चालेल. तर मित्र आशुतोष म्हणून नाव आहे आपल्या मित्राचं. तर त्याने मला सांगितलं की इकडे दोन असे ना दोन असे बहु बरेचसे असे ना धबधबे आहेत जे आपण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ना एक्सप्लोर करणार आहोत. किंवा इथे आपण जर पाहिलं तर आता मी लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं आणि ह्या ब्लॉगमध्ये पण आपल्याला दाखवलंच आहे की इथे पाकिस्तानच्या विरुद्ध जेव्हा लढा झाला त्यावेळेसचे जे सैनिक मारले गेले त्यांचं एक गाव पण आहे तिथे, रणस्तंभ पण आपल्याला पाहायला मिळेल. तर एक चांगलं असं ठिकाण आहे, ह्याला आपण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नक्कीच असं एक्सप्लोर करणार आहोत. तर नक्कीच आपल्या तुम्ही जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि तुम्ही चिकून जे असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यु नो सबस्क्राईब आणि आपलं हा एक असेल आहे ते इथे जवळचं आपला हा एक कडा आहे आय थिंक. बघा हा एक आहे धबधबा मस्त असं इथून एक असेल. रोड आपण म्हटल्याप्रमाणे पाहू शकता एकदम बॅरिकेड काहीच सेफ्टी नाही आहे. पडला तर डायरेक्ट 200 फूट आपण 100 फूट तरी असेल खाली, 100 फूटपेक्षा जास्त फूट असू शकतो त्याच्या खाली डायरेक्ट जाऊ शकतो. त्यामुळे गाडी इथून जरा वळण आहे, जरा सावसाच गाडी चालवा. हा मार्ग आपल्याला फक्त यायचा इथे पण आहे बघा. जो मार्ग निसर्गाचे सान्निध्यात आहे पण तेवढं धोकादायक सुद्धा असू शकतं, तर त्यामुळे जरा गाडी सावसाच चालवणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर्वांसाठी सर्वांसाठी पण, कारण की मी पण थोडंसं वाचलो मग अशी. म्हणून आपण ड्राईव्ह मी कधी पण रस करत नाही. Uh,
हा सर्वात मोठा रिस्क आहे. जसं आपण लोटे जवळ येतो तसं चिरणीचं जे लोट्याचं जे माळ आहे लोट्या तीन लोटे जसं जवळ येतो त्यापण हा जो मोठा टर्न आहे ना तिथून थोडं पावसात चालावं कारण की आपण पाहू शकता खूप मोठा असा टर्न आहे. तुमचे खूप सारे मी व्हिडिओ पाहिले, ट्रायल ब्लॉग आणि फूड रिव्ह्यू हे सगळ्या मी तुमचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि तुम्हाला बरेचसे मी लाईक केलेलं आहे. ओके. आणि आज योगायोगाने आपली भेट झाली, खरंच बरं वाटलं तुम्हाला. आपलं आडनाव काय? माझं नाव संजय आमरे, मी चेन्नईमधलं आहे, राहतो लोटेमध्ये राहतो. ओके. आणि खूप सारे तुमचे व्हिडिओ मी पाहून मला खूप बरं वाटतं. थँक यू. मला मी एक आमंत्रण करेन की आमच्या चिरणी गावामध्ये एक सोमेश्वर मंदिर आहे, त्यामध्ये तुम्ही पावसाळ्यामध्ये आला तर खरंच तिथं पर्यटनस्थळ आणि महाराष्ट्रात तुम्ही नेऊ शकता असं मला वाटतंय. नक्कीच. तुम्ही भविष्यात मी तुम्हाला तिथे बोलवेन आणि यासाठी तुम्ही यावं कारण की सोमवारच्या जर तुम्ही पावसामध्ये पावसाळ्यामध्ये आला तर एकदम अति सुंदरच आहे ते ठिकाण आणि ते तुमच्या माध्यमाने महाराष्ट्रात आपण त्याला प्रसिद्ध करू शकतो, पर्यटनस्थळ बनवू शकतो. आणि ते आमचं ध्येय चालू आहे तिथे आता ट्रस्ट केलं आहे. पौराणिक आहे, एकदम पौराणिक, एकदम पौराणिक आहे. स्वयंभू आहे, स्वयंभू आहे. चालेल चालेल, नक्की भेट आपण देऊ.